पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यानंतर या मतदारसंघातील उमेदवार बदलाबाबत तर्कवितर्क लढविले जात असतानाच शुक्रवारी हर्षद कदम यांना पक्षाकडून अधिकृतपणे एबी फॉर्म देण्यात आला आहे। त्यामुळे हर्षद कदम सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखिल करणार असून पाटण विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढतीची शक्यता बळावली आहे। पाटण मतदारसंघात 10 वर्षापासून पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व आहे। मागील दोन्ही निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या सत्यजित सिंह पाटणकर यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांना जोरदार टक्कर दिली होती। बुधवारी सायंकाळी अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे। शुक्रवारी हर्षद कदम यांना पक्षाची एबी फॉर्म देण्यात आला आहे। उमेदवार बदलाची शक्यता मावळल्यात जमा असून हर्षद कदम हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे।